अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात काका पुतण्याला जबर मारहाण करत फिर्यादीच्या मुलावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत फिर्यादीनं तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केलाय. याबाबतची सविस्तर माहिती अशी की सकाळी 11 वाजता मी आणि माझा पुतण्या आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे माझ्या चुलतीच्या मृत्यू दाखला काढण्याकामी गेलो असता अमोल ससाने याने त्याच्या ताब्यातील 2-व्हीलर गाडी ही जोरात चालवत माझ्याजवळ आणून थांबवली. त्याबद्दल मी विचारले असता त्याचा राग मनात धरून अमोल ससाने याने त्याच्या हातातील चाकूनं मुलगा सोनू याच्या डाव्या खांद्यावर मारून त्यात जखमी केलंय. इतर 5 अनोळखी इसमांनी मला आणि पुतण्याच्या हातावर तसेच पायावर लाकडी दांडक्यानं मारहाण करून जखमी केलंय आणि विजू पठारे यांनी मला हाताने मारहाण करून माझा मुलगा यास तू जास्त नाटके केले तर तुलाही जिवंत मारून टाकील अशी धमकी दिली आहे. याबाबत तोफखाना पोलिसांनी तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय. तुनू शरद शिंदे राहणार बोरडगाव रोड भोसले आकडा शिल्लक कारणाहून वडिलांना शिवीगाळ करत होते. मी त्याच्यात कामावून येऊन फक्त विचारणूस केली मी फक्त पण हे वडिलांना काय शिवा देतोय काय असं बोलतोय. त्यांनी डायरेक्ट बोलले थांब बोले 5 मिनटं थांब बोले बोले आले मला डायरेक्ट हान मार चालू केली. माझ्या लहान्या भावाला मारलं वडिलांना मारलं मला मारलं परत आता मी आतमध्ये आलो तर विजू पाटरे आला तिकडून. विजू पाटरे काय म्हणतो आतमध्ये येऊन बोले तू बाहेर कसा जातो बोले मग तू बाहेर कसा येतो काय येतो बोले बघतो बोले मी बाहेर येतो बाय बोले मला जीवा मारण्याची धमकी देत होता विजू पाटरे. माझ्या हल्ला बी झाला आहे मी मारला माझ्या हातावर तो घाव मारला आहे माझ्या हातावर. विजू पाटरे बोले आत येऊन मला म्हणतो तू बाहेर कसा जातो बघतो बोले तुला कसा सोडतो बोले बघा. माझं नाव शरद दिगंबर शिंदे राहणार बोरडगाव रोड. माझ्या चुलतीचा मृत्यू दाखला काढण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तर तिथं गाडी पाठीमागं पार्किंगला गाडी जाऊली आम्ही निघलो तर मागून मोटरसायकलीवर येऊन पाठीमागून मोटरसायकलीवर आमच्या अंगावर घातली गाडी. तर म्हणलं बाबा असं काय रे बाबा तर लगेच माझ्या दांडा भगं मारली आणि त्यांनी 10-15 पोरं बोलून लगेच आम्हाला दांडकीने मारलं. काय नाव त्याचं नाव विजू भंगारे. आम्ही इथं दवाखान्यात माझ्या चुलतीचा मृत्यू दाखला काढण्यासाठी आलो होतो तर मागून येऊन गाडीने धडक दिली मला. तुम्ही म्हणलं बाबा असं काय रे तर लगेच माझ्या काना भगं मारली आणि ते 10-15 जण आले आणि त्यांनी आम्हाला 10 जणांना दांडकीने मारलं. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.